विद्यार्थी मित्र हो नमस्कार। आजच्या या तासिकेमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचे कार्य आणि अधिकार क्षेत्र या संदर्भात माहिती बघणार आहोत। स्वतंत्र न्यायालयाची रचना आणि न्यायालयाचे वैशिष्ट्य आपण मागील तासिकेमध्ये बघितले आहे। आज आपण सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। भारताचे सर्वोच्च न्यायालय हे देशातील अपिलाचे अंतिम न्यायालय असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय संबंध देशभर लागू होतात। सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार त्या दृष्टीने अतिशय व्यापक स्वरूपाचे आहेत। त्यांच्या कार्याचा अधिकार क्षेत्र असे म्हणतात। सर्वोच्च न्यायालय अपिलांचे अंतिम न्यायालय आहे। त्यांचे निर्णय देशभर बंधनकारक असतात। हे न्यायालय जगातल्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे बनले आहे। ते जगातील इतर श्रेष्ठ न्यायालयापैकी एक आहे। सर्वोच्च न्यायालयाची तीन प्रमुख कामे त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे। भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आयर्लंडच्या धर्तीवरती आपण थोडंफार स्वीकारलेलं आहे। अमेरिका किंवा इतर तत्सम देशातील सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयीन व्यवस्थेचे वैशिष्ट्य बघितले तर भारताचं न्यायालय हे सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। याशिवाय न्यायालयाचे जे कार्य आहे त्याला अधिकार क्षेत्र असे म्हणतात। न्यायालयांचे हे सर्वोच्च न्यायालय हे अंतिम अपिलाचं न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय देशातील सर्व न्यायालयाला बंधनकारक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। याच कारणामुळं सर्वोच्च न्यायालय अतिशय महत्त्वपूर्ण असं न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। सर्वोच्च न्यायालयाचे जे काही प्रमुख कार्य आहे त्यामध्ये सर्वप्रथम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद किंवा तंटे सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय करत असताना आपल्याला दिसून येते। याबरोबर घटनेचा अर्थ संरक्षण करणारी सर्वोच्च अशी संस्था आहे। राज्य घटनेचा अर्थ स्पष्ट करणे आणि घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही देखील सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी पार पाडावी लागत असताना आपल्याला दिसून येते। देशातील अपील करण्याचे सर्वोच्च न्यायालयीन संस्था आहे। पहिले दोन कामे सर्वोच्च न्यायालय करते ते भारत संघराज्याचे सर्वोच्च न्यायालय या कक्षेतून, तर तिसरे काम प्रिव्ही कौन्सिलचे जे न्यायालय मंडळ येते त्याच्या सुधारित अवस्थेतून कार्य करते। एकूण वरील कामाचे स्वरूप पाहता सर्वोच्च न्यायालयाचे काम प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायमंडळा इतके व्यापक आहे असे दिसते। सर्वोच्च न्यायालयाची वरील प्रकारची कामे पाहिल्यानंतर कार्यक्षेत्राचा अभ्यास करताना सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्रही अत्यंत व्यापक आहे। तसेच खालीलप्रमाणे त्यांचे वर्गीकरण या ठिकाणी करण्यात येते। त्यामध्ये प्रारंभिक कार्यक्षेत्र ओरिजिनल ज्युरिडिक्शन पुनर्निर्णयाचे किंवा अपिलाचे कार्यक्षेत्र, अपिलेट ज्युरिडिक्शन, सल्लादायी कार्यक्षेत्र, ॲडव्हाइजरी ज्युरिडिक्शन, इतर कार्यक्षेत्र म्हणजे अशा स्वरूपाचे चार कार्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कामाची विभागणी त्या ठिकाणी केली जात असते। यामध्ये काही दावे प्रारंभिक म्हणजे सुरुवातीलाच त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात येत असतात। तर दुसरे म्हणजे पुनर्निर्णयाचे किंवा अपिलाचे कार्यक्षेत्र, खालच्या न्यायालयातून वरच्या न्यायालयामध्ये एखादा दावा किंवा खटला चालू करणं योग्य आहे असं जर शिफारस सर्वोच्च न्यायालय जर केलं असेल तर सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी अपिलाचं न्यायालय म्हणून काम करत असते। आणि बऱ्याचदा एखाद्याचं, व्यक्तीचं, संस्थेचं किंवा राज्याचं खालील न्यायालयामध्ये समाधान झालं नाही तर अशा वेळी तो सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो किंवा अपील त्या ठिकाणी करू शकतो। आणि बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालय हे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना कार्य करत असताना सल्ला देण्याचे काम किंवा भूमिका त्या ठिकाणी करत असतात। परंतु सल्ला देत असताना त्याला अनेक बंधनं त्या ठिकाणी दिसून येतात किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीने स्वीकारावा असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। परंतु सल्ला देण्याचं काम त्या ठिकाणी राज्य घटनेच्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी पार पाडत असते। याशिवाय इतर अनेक जुजबी कामं देखील सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येते। तर आज आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र जे न्यायालयाचं आहे यामध्ये कोणकोणते दावे सहभागी असतात किंवा येतात यामध्ये आपल्याला चर्चा करणं या ठिकाणी संयुक्त ठरेल। प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे असे काही खटले
आणि दाये जे सुरुवातीला इतर कोणत्याही न्यायालयात सुनावणीसाठी येऊ शकत नाही असे दाये सरळ थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल होतात त्यांना प्रारंभिक अधिकार क्षेत्र किंवा कार्य असे म्हणतात. घटनेचे कलम 131 नुसार असे स्पष्ट करण्यात आले आहे की घटनात्मक तरतुदींना अनुसरूनच सर्वोच्च न्यायालय खालील प्रकारच्या खटल्यातील प्रारंभिक चौकशी करण्याचे अधिकार त्या ठिकाणी असतील. केंद्र सरकार विरुद्ध एक घटक राज्य किंवा अनेक घटक राज्य केंद्र सरकारबरोबर एक किंवा अनेक घटक सरकारे विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य एक किंवा अनेक घटक राज्य विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात काही वाद किंवा शंका निर्माण झाल्यास त्याबाबतचा खटला फक्त सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करता येतो. राज्यघटनेने नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले आहेत त्यांचे संरक्षण सर्वोच्च न्यायालय करते. संसदेने पास केलेल्या एखाद्या कायद्यामुळे जर नागरिकांचे हक्क धोक्यात येत असतील तर नागरिक सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करू शकतो. त्याला अपवाद देखील काही ठिकाणी आपल्याला दिसून येतो. वरील खटल्यांचा न्यायाशीच संबंध असावा त्यांच्या मुळाशी राजकीय प्रश्न असता कामा नये. एखादा करा जर घटना अंमलात येण्यापूर्वीचा असेल तर या बाबतीत मात्र या अधिकारांचा उपयोग होऊ शकणार नाही. एवढेच नव्हे तर घटनेच्या 262 कलमानुसार दोन राज्यामधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचे तंटे अथवा पाण्याच्या वाटपाचे तंटे किंवा पाण्यावरील हक्काबाबतचे तंटे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक कार्यक्षेत्रात येणार नाहीत. त्याचप्रमाणे व्यक्तीविरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थांविरुद्धचे दावे प्रारंभिक अवस्थेत सर्वोच्च न्यायालयात आणता येणार नाही अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रारंभिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचं त्या ठिकाणी दिसून येते. याला काही अपवाद आहे. नदी वाटपाचा प्रश्न असतील किंवा संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थेविरुद्धचे दावे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत नाही. एखादा करार घटना अंमलात येण्यापूर्वीचा जर असेल तर याबाबतचा मात्र अधिकाराचा उपयोग होऊ शकणार नाही अशा प्रकारचे सर्वोच्च प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये अपवाद काही ठिकाणी दिसून येतात. परंतु यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य दोन्हीतील वाद असतील किंवा केंद्र सरकार आणि अनेक घटक राज्य असतील एका बाजूने एक राज्य असेल किंवा एका बाजूने केंद्र सरकार अनेक घटक राज्य आणि एका बाजूने अनेक घटक राज्य असेल यांचे संबंधातील वाद सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयामध्येच त्या ठिकाणी प्रारंभिक त्या ठिकाणी मांडल्या जात असताना आपल्याला दिसून येतात. राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील वादही किंवा शंका निर्माण झाल्या त्याबाबत खटला फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच चालवला जात असतो हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण तरतूद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भातील वादाबरोबर राज्यघटनेने नागरिकांना जे मूलभूत स्वरूपाचे अधिकार दिले आहेत त्यांचे संरक्षण सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करत असते. संसदेने पास केलेला कायदा एखाद्या कायद्यामुळे जर नागरिकांचे हक्क किंवा मूलभूत हक्क धोक्यात येत असतील तर नागरिक सर्वोच्च न्यायालयाकडे अपील त्या ठिकाणी करू शकतात. अशा स्वरूपामध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षा त्या ठिकाणी गृहित धरलेल्या किंवा निश्चित केलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा अधिकाराचं क्षेत्र म्हणजे पुनर्निर्णयाचे किंवा अपिलाचे अधिकार क्षेत्र. घटनेच्या 132 कलमात सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्निर्णयाचे कार्यक्षेत्राचे स्पष्टीकरण केले आहे. त्यानुसार खालील दाव्यात पुनर्निर्णय किंवा अपील दाखल करून घेण्याचे अधिकार आहेत. घटनात्मक दावे, दिवाणी दावे, फौजदारी स्वरूपाचे दावे किंवा सैनिकी न्यायालयाविरुद्ध निर्णयाचे अपील सर्वोच्च न्यायालयात करता येत नाही. अपील केव्हा करता येऊ शकेल याचे स्पष्टीकरण घटनेत देण्यात आले आहे. खालील परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय अपील करता येईल. घटनेच्या कलम 132(3) नुसार जर उच्च न्यायालयाने अखेरचा हुकूम देण्याचे नाकारले असेल, जेव्हा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संबंधितांना अमान्य असेल, जेव्हा उच्च न्यायालयाने अशी परवानगी दिली असेल अशा स्वरूपामध्ये
निर्णयाचे किंवा अपिलाचे अधिकार क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे दिसून येते. यामध्ये खालील दाव्यांचा त्या ठिकाणी समावेश होत असताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये घटनात्मक दावे, सर्वोच्च न्यायालयाकडे घटनेच्या संरक्षणाची आणि अर्थ लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्यामुळे यासंबंधी असणारे सर्व खटले सर्वोच्च न्यायालयासमोर चर्चेसाठी मांडले जातात. एखाद्या खटल्यामध्ये उच्च न्यायालयाने निकाल दिला असेल व घटनेच्या एखाद्या कलमाचा अर्थ लावण्याचा प्रश्न गुंतलेला आहे असा दावा उच्च न्यायालयाने दिला तर तो खटला पुनर्निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. पण काही वेळा उच्च न्यायालयाच्या दाखल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या खास परवानगीनेही काही खटले अपिलासाठी दाखल करून घेतले जातात. घटनात्मक दाव्याबाबत मानता येते की सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे संरक्षक आहेत. या बाबतीत रीट अर्ज दाखल करून घेतला जातो. प्रामुख्याने हेबियस कॉर्पस, मॅडमस, प्रोहिबिशन इत्यादी बाबतीत नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात. उच्च न्यायालयाकडून म्हणजे कनिष्ठ न्यायालयाकडूनही काही अपील दाखल होतात. त्यांचेही स्वरूप रीटसारखे असते, परंतु या दोन्हीवरचा परिच्छेद रीट अर्जात अंतर असते. पहिल्या प्रकारच्या अर्जाच्या बाबतीत नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतात. घटनात्मक स्वरूपाच्या दाव्यासंबंधी थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज देता येतो. घटनात्मक दावे किंवा खटले निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाला चहू बाजूंनी विचार करावा लागतो. घटनेची चौकट भंग होऊ न देणे, घटनेचे पावित्र्य टिकून ठेवणे, संसदीय कायदा घटनेविरुद्ध जात असल्यास त्याला अवैध ठरविणे इत्यादी बाबींचा त्यात विचार होतो. दिवाणी दावे. घटनेच्या 133व्या कलमानुसार दिवाणी खटल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. खालील प्रकारच्या दिवाणी दाव्यांचे अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात येते. खटल्यातील वाद विषयाची किंमत 20,000 रुपयापेक्षा कमी असू नये आणि उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय खंडिलेला असेल. दाव्यातील विवाद्य स्वरूपात असणारी रक्कम 20,000 किंवा संसद ठरवेल त्यापेक्षा कमी असता कामा नये किंवा तेवढ्याच किमतीच्या संपत्तीचीही दाव्याचा प्रत्यक्ष संबंध असावा. रुपयाचे 1972 पासून रद्द करण्यात आले आहे कारण गरीबातल्या गरीबालाही देखील त्या ठिकाणी दिवाणी दाव्यासंदर्भामध्ये आपला न्याय हक्क भरून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय जात आहे हो म्हणून ही तरतूद त्या ठिकाणी ठेवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सर्वोच्च न्यायालय अपील करण्याजोगे जे प्रकरण आहे असा दाखला उच्च न्यायालयाने दिला असेल तर मग तो दावा कितीही किमतीचा असो वा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय काहीही असो तो खटला सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. फौजदारी दावे. घटनेच्या कलम 134 मध्ये फौजदारी दाव्यांच्या पुनर्निर्णयाबाबत खालील तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नंबर 1, उच्च न्यायालयाने आरोपीस निर्दोष सोडून दिले असेल. जर उच्च न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा दिली असेल किंवा उच्च न्यायालयाने हा दावा सर्वोच्च न्यायालयात चालविण्यास योग्य आहे असा दाखला दिला असेल तर सर्वोच्च न्यायालय असा खटला चालवू शकते. भारतातील सर्व न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली आहेत, त्यामुळे विशिष्ट परिस्थितीत कोणताही खटला पुनर्निर्णयासाठी हे न्यायालय सुनावणी घेऊ शकते आणि संसदसुद्धा कायदा करून हे पुनर्निर्णयाचे क्षेत्र वाढवू शकते. पुनर्निर्णयाच्या किंवा अपिलाच्या क्षेत्रातील इतर दोन बाबींचे स्पष्टीकरण घटनेच्या कलम 136(1)(1) आढळते. सर्वसाधारण कायदे, विशेष औद्योगिक तंत्रे इत्यादी खास परवानगीने सर्वोच्च न्यायालयात फेरनिर्णयासाठी दाखल केले जाऊ शकतात. सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र. घटनेच्या 143व्या कलमात हा अधिकार सर्वोच्च न्यायालयास देण्यात आला आहे. यानुसार सर्वोच्च न्यायालय विविध घटनात्मक प्रश्नावर राष्ट्रपती सल्ला देऊ शकते. राष्ट्रपतीने आतापर्यंत काही महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतलेला आहे हे दिसते.
उदाहरणार्थ 1957 चे केरळ शिक्षण विधेयक, 1958 साल चे भारतीय प्रदेशाचे पाकिस्तान हस्तांतरण इत्यादि। आतापर्यंत असा सल्ला राष्ट्रपतीला देण्यात आला आहे। राज्यांच्या संघर्षाबाबत सुद्धा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतो, मात्र हा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो असे नाही। न्यायालयाचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे हे मात्र निश्चित। अयोध्या घटनेमध्ये बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर होते का हा प्रस्ताव राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे 1992 मध्ये पाठविला। तो न्यायालयाचा सल्ला विचारला। घटनेच्या 143(1) प्रमाणे हा सल्ला विचारला। 1994 मध्ये सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती प्रस्ताव फेटाळला आणि सल्ला देण्याचे नाकारले होते, परंतु नंतर पुन्हा एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले दिसते आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ काळामध्ये जेव्हा खटल्यावरती अभ्यास करून एक आपला स्वतःचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे। आजवरी आपणास अयोध्या या ठिकाणी काही जागेवरती राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते। हा देखील सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय भारताच्या इतिहासामध्ये त्याची नोंद त्या ठिकाणी घेतली गेलेली आपल्याला दिसून येते। राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला सल्ला विचारल्यानंतर तसा सल्ला देणे बंधन देणे जसे न्यायालयावर बंधनकारक नसते तसेच दिलेल्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींनी वागले पाहिजे असेही बंधन त्यांच्यावर नसते। इतर कामे किंवा कार्यक्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकारक्षेत्र, निर्णयाचे अधिकारक्षेत्र याबरोबरच सल्ला देण्याचेही अधिकारक्षेत्र आणि काही इतर कामासंदर्भामध्ये देखील त्यांचे अधिकारक्षेत्र या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसून येते। यामध्ये मूलभूत हक्काचे संरक्षण भारताच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे संरक्षण करणारे न्यायालय असेल। त्यानुसार घटनेच्या 32व्या कलमानुसार मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रत्यक्षी अधिकार पृच्छा आणि प्रेक्षणासारखे आदेश काढण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालयाला आहे। नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाची तरतूद घटनेने केलेली आहे। वेळोवेळी अशा प्रकारे आदेश काढून सर्वोच्च न्यायालयाने आपला हा अधिकार बजावलेला आपल्याला दिसून येतो। खटले निर्णय घेण्यास खास अधिकार राज्यघटनेच्या कलम 132व्या कलमात असे म्हटले आहे की खटले निर्णयासाठी स्वतःकडे घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा आहे। भारतातील कोणत्याही न्यायालयाने किंवा लवादाने दिलेला निकाल खास परवानगीने हे न्यायालय पुनर्निर्णयासाठी सुनावणी घेऊ शकेल। या 136व्या कलमाने सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे। सध्या सर्वोच्च न्यायालयात सुमारे 66 आधार खटले करून आहेत। दिवसेंदिवस खटल्यांची संख्या वाढत आहे, परंतु उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याची संख्या तर 2.5 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। अशा स्वरूपाचे स्वतःच्या निर्णयाची पुनर्तपासणी करण्याचा देखील न्यायालयाला त्या ठिकाणी अधिकार आपल्याला दिसून येतो। न्यायदान करताना सर्वोच्च न्यायालयाकडून काही चुका होऊ शकतात, चुकीचे निर्णय दिले जाऊ शकतात, हे निर्णय स्वतःच स्वतः तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो। नंतर दिलेल्या निकालामुळे पहिल्यांदा दिलेले निकाल बाद किंवा रद्द होत असतात। निर्णयाच्या नोंदी जतन करणे भारतीय राज्यघटनेच्या 129व्या कलमाप्रमाणे सर्वोच्च न्यायालय हे शाश्वत न्यायालय किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे। या न्यायालयाचा अवमान करणाऱ्या स्वतः न्यायालय दंड किंवा शिक्षा देऊ शकते। सर्वोच्च न्यायालय दिलेल्या सर्व निर्णयांची व कार्यपद्धतीची काळजीपूर्वक नोंद ठेवते व भविष्यात निर्माण होणाऱ्या अशाच प्रकारच्या खटल्यांच्या वेळी व निर्णयाचा एक मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो। म्हणजे या निर्णयांना कायद्याचे स्वरूप देऊन त्यांचे जतन करण्याचे काम देखील सर्वोच्च न्यायालय करत असते। राज्यघटनेचे संरक्षण करणे, न्यायिक पुनर्वलोकनाचे काम अशा स्वरूपाचे अनेक महत्त्वपूर्ण न्यायव्यवस्थेला कामकाज त्या ठिकाणी करावं लागत असताना आपल्याला दिसून येतात। म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये सर्वप्रथम प्रारंभिक अधिकार क्षेत्र या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। त्यानंतर दुसरं जो आहे अपिलीय स्वरूपाचे क्षेत्र, म्हणजे खालील न्यायालयातून वरच्या वर्गाकडे म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्वीकृत करण्यात आलेले जावे। यानंतर सल्लादायी क्षेत्र आणि इतर कामांस्वरूपाच्या क्षेत्रामध्ये आपण बघितले आपल्याच रेकॉर्ड तपासण्याचा आणि झालेल्या चुका चेक करण्याचा त्या ठिकाणी न्यायालयाला अधिकार आहे। आणि मूलभूत अधिकारासंदर्भामध्ये किंवा इतर रेकॉर्ड देखील मेंटेन करण्याचा देखील अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी असतो। दिलेले सर्व निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने सर्वोच्च दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी जतन किंवा सूत्रबद्ध लिखाण करण्याचं काम किंवा रेकॉर्ड समृद्ध करण्याचं काम सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करत असते. मागील निर्णयाचा आधार घेऊनच बऱ्याचदा पुढील निर्णयाची कार्यवाही करण्यात येत असते. अशा स्वरूपामध्ये अनेक विविध स्वरूपाचे कामे व कार्य सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी पार पाडावे लागत असतात. साहजिकच हा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन व्यवस्थेचं हे अंग आहे, जेणेकरून न्यायव्यवस्था न्यायदान करण्याचं काम हे पवित्र काम गाळबोट लावू नये म्हणून कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळापासून न्यायालय स्वतंत्र शाखा त्या ठिकाणी आपण निर्माण करण्यात आलेली आहे. अशा स्वरूपामध्ये आपण न्यायालयाची रचना, न्यायालयाची कार्यपद्धती, न्यायालयाचे वैशिष्ट्य यांचं सादर वादक आपण चर्चा केली आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण न्यायालयीन सक्रियता या संदर्भामध्ये जमा येथे बघणार आहोत. मला वाटतं या ठिकाणी वीरभस्तीचा तुमचा हा भारतीय शासन आणि राजकारणाचा शेवटचा टॉपिक प्रथम सत्रासाठी आहे. आपण शेवटच्या अंतिम घटकाकडे त्या ठिकाणी येणार आहोत. 2 ते 3 तासिकेमध्ये हा विषय या ठिकाणी संपुष्टात येईल. तर या ठिकाणी आज आपण थांबूया. सर्वांचे निमंत्रण, धन्यवाद.